केंद्र सरकारने दर कमी करण्यासाठी सगळ्या प्रकारच्या खाद्यतेल आणि तेलबियांवर 31 मार्च पर्यंत म्हणजे सब्बल 6 महिन्यांसाठी साठा मर्यादा लादली आहे. केंद्राने राज्यांना वापर आणि स्टॉकचा आढावा घेऊन स्टॉकिस्ट, ऑइल मिलर, घाऊक व्यापारी, एक्स्ट्रॅक्टर यांच्यावर साठा मर्यादा लावण्यास सांगितलं. म्हणजेच कोणावर किती साठा मर्यादा लावायची याचा चेंडू राज्याच्या कोर्टात ढकलला आहे. त्यामुळे राज्य सरकार यावर काय निर्णय घेते याकडे उद्योगासह शेतकऱ्यांचेही डोळे लागले आहेत. शेतकऱ्यांचा माल बाजार देण्याच्या काळात सरकारनं जणू सूडबुद्धीनंच निर्णय घेण्याचा सपाटा लावला की काय असा प्रश्न शेतकरी उपस्थित करतात. हंगामाच्या अगदी सुरुवातीला गरज नसताना 12 लाख टन जनुकीय सुधारित सोयाबीन आयातीला परवानगी, नंतर खाद्यतेल आयात शुल्क कपात आणि आता साठा मर्यादा. याविषयी आमचे सहकारी अनिल जाधव यांनी SEA कार्यकारी संचालक BV मेहता यांच्याशी संवाद साधलाय. ऐकूयात ते काय म्हणालेत. जा रहे हैं अभी स्टॉक लिमिट लगेगा तो डेफिनेटली इज हाउ द इंडस्ट्री विल बाय. सो द सफरर विल बी द फार्मर. नॉर्मली सीजन में इंडस्ट्री बाय करती है, फुल स्विंग में स्टॉक करती है पूरे साल का. अभी स्टॉक लिमिट है तो इंडस्ट्री एक लिमिटेड बाय करेगी तो फार्मर सफर करेगा. अगर बाय नहीं करेगा तो मार्केट गिरेगी. तो जो टाइमिंग है समझ में नहीं आ रहा है गवर्नमेंट का कि अभी स्टॉक लिमिट लगा के क्या मैसेज देना चाहते हैं. सोयाबीन का भी हार्वेस्ट चालू है तो नेचुरली अगर कोई भी इंडस्ट्री वाला पहले जितना लेता था कम लेगा तो नेचुरली क्रॉप अच्छा है और बाइंग रिस्ट्रिक्टेड हो जाएगा ना. या विषयी शेतमाल बाजार विश्लेषक सुरेश मंत्री यांनी आपलं मत मांडलंय. काय म्हणाले ते पाहूयात. काल रात्री सरकारने तेल आणि तेलबियांमध्ये स्टॉक लिमिट लावलेली आहे. केंद्र सरकारने 30 दिवसात राज्य सरकारांना हे लिमिट आणण्यासाठी आदेश दिलेले आहेत. फक्त इम्पोर्टर आणि एक्सपोर्टरांना यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. सोयाबीनची आवक सध्या सुरू आहे आणि दिवाळीपर्यंत ती वाढणार आहे. हा निर्णय सरकारचा एकदम चुकीच्या वेळेस आलेला आहे कारण किसानांना प्राइस डिस्कवरी किंवा पॅनिक भेटणार नाही आणि पॅनिक सेलिंग करावी लागणार असं मला वाटते. केंद्राने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे की ज्या स्टॉकिस्ट, ऑइल मिलर, घाऊक व्यापारी, एक्स्ट्रॅक्टर यांच्याकडे राज्याने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त साठा असल्यास 30 दिवसात केंद्राच्या पोर्टलवर याची माहिती द्यावी लागणार आहे. जे ऑइल मिलर, रिफायनर्स, एक्स्ट्रॅक्टर्स आणि घाऊक व्यापारी निर्यातदार असून त्यांच्याकडच्या IEC हा कोड आहे, त्यांच्याकडे साठेवर मर्यादा लागू होणार नाही. तसंच जे ऑइल मिलर्स, रिफायनर्स, एक्स्ट्रॅक्टर्स आणि घाऊक व्यापारी आयातदार यांना मालाचा स्रोत द्यावा लागणार आहे. सरकारच्या या निर्णयावर उद्योग आणि शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. याविषयी शेतमाल बाजार अभ्यासक दीपक चव्हाण काय म्हणाले आहेत ते पाहूयात. सोयाबीनच्या ऐन आवक हंगामात स्टॉकिस्टकडील खरेदीवर निर्बंध आले तर मालाला उठाव कमी मिळतो, परिणामी बाजारभावात नरमाई येण्याची शक्यता असते. कारण सोयाबीनसारखं पीक हे एकदाच हार्वेस्ट होतं आणि एकूण देशांतर्गत क्रशिंग क्षमतेपेक्षा दुपटीहून आवक एक पहिल्या 2-3 महिन्यांमध्ये होत असते, त्यामुळे अशा वेळी स्टॉकिस्टची गरज पडते मार्केटला. आता त्या उलट निर्णय होत आहे, मुक्त आयाती वायदेबंदी आणि आता स्टॉक बंदी, त्यामुळे एकूणच देशांतर्गत शेतकऱ्यांना अडचणीत टाकण्याचा हा सगळा प्रकार आहे. आणि सोयाबीनवरील स्टॉक निर्बंध म्हणजे सध्या होल्डवर असलेल्या शेती कायद्यांशी सुद्धा विसंगत आहेत आणि ऐन आवक हंगामामध्ये असे निर्णय हे अजिबात समर्थनीय नाहीत आणि शेतकऱ्यांच्या कुठे ना कुठे शेतकऱ्यांच्या विरोधात जाणारे हे निर्णय आहेत असं या निमित्ताने सांगितलं. शेतमाल बाजार अभ्यासक दीपक चव्हाण यांच्या मते देशातल्या शेतकऱ्यांना अडचणीत टाकण्याचं काम हे सरकार करत आहे. तर यावर उदयपूर इथले राजस्थान स्मॉल फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीचे सुरेंद्र वर्डिया म्हणत आहेत की नमस्कार, मैं राजस्थान के किसानों की तरफ से ऑल राजस्थान स्मॉल फार्मर्स एग्री प्रोड्यूसर कंपनी के बिहाफ पे और सोयाबीन की फसल किसान जो है निकल गई है और किसान को इस सोयाबीन को स्टॉक लिमिट में रखने की वजह से सोयाबीन के किसान को जो है उचित दाम नहीं मिल पा रहे, उनको नुकसान हो रहा है. तो मेरी सरकार से गुजारिश है कि उनके सब कदम का मैं स्वागत करता हूँ, लेकिन एक निवेदन भी है कि सोयाबीन के किसानों के लिए स्टॉक लिमिट को सोयाबीन जो है उससे सोयाबीन को दूर रखा जाए. एकूणच काय तर सरकारच्या साठा मर्यादा या निर्णयात शेती कायद्याविषयी पण विसंगती दिसते. या निर्णयावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा. आणि यासोबतच या व्हिडिओमध्ये ते संपवत. अधिक अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजलाही नक्की फॉलो करा.